विद्यार्थी मित्रांनो, आपण 10 सायन्स म्हणचं जे काही प्रॅक्टिकल्स आहे, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, प्रत्यक्ष रीतीने काय होतं, कॉम्बिनेशन रिॲक्शन काय असते, त्यात आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण आपल्याकडे काय काय ऑपरेटर्स आहेत त्याची माहिती घेऊ. सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे पेअर ऑफ टर्म्स, वॉच ग्लास, रथर, मॅग्नेशियम स्ट्रीप, ओके, आणि बर्नर. कॉम्बिनेशन रिॲक्शन काय असतं, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय होतं, नावातच एक कॉम्बिनेशन, कंबाईन होतं. टू आर मोर रिॲक्टन कंबाईन इन अ रिॲक्शन फ्रॉम अ सिंगल प्रॉडक्ट. टू आर मोर रिॲक्टन कंबाईन इन अ रिॲक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट इज कॉल कॉम्बिनेशन रिॲक्शन. मॅग्नेशियम स्ट्रीप काय, मॅग्नेशियम स्ट्रीप, मॅग्नेशियमला स्ट्रीपला काय करणार, फ्री एअर मध्ये बर्निंग करणार. काय करणार, फ्री एअर मध्ये बर्निंग करणार. दिसतंय सर्वांना मॅग्नेशियम स्ट्रीप. आता या मॅग्नेशियम स्ट्रीपला काय करतो मी, फ्री एअर मध्ये बर्निंग करतो. मॅग्नेशियम स्ट्रीप घेतली, तिला फ्री एअर मध्ये बर्निंग करेल. बघा मित्रांनो, मॅग्नेशियम स्ट्रीप घेतली फ्री एअर ऑफ टर्म मध्ये, तिला काय करतो मी, फ्री एअर मध्ये बर्निंग करतोय. सर्वांना व्हाइटिश कलर मध्ये मॅग्नेशियम जो बर्न होतोय फ्री एअर मध्ये, काय फॉर्म झालं, तर मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम Mg प्लस ऑक्सिजन O2 रिड्यूस ट्वाइस MgO, रिएक्शन बॅलन्स करणार आपण. मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म झालं, ते ऍक्च्युअली कलेक्ट करणार. मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म झालं, आलं लक्षात, याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. किती रिॲक्शन होते, 2 रिॲक्शन, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. काय फॉर्म झालं, सिंगल प्रॉडक्ट मॅग्नेशियम ऑक्साईड. कळालं मग, कॉम्बिनेशन रिॲक्शन. धन्यवाद.